बेळगाव उत्तर मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीची अधिकृत उमेदवारी ॲडव्होकेट अमर येळुकर यांना मिळालेली आहे. त्यांच्याशी मी आता संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत काय रणनीती असणार आहे पुढील विधानसभा निवडणुकीसाठी. बेळगाव उत्तर मतदारसंघात तीन भाषिकांचे किंवा तीन धर्मियांचा मतदानाचा टक्का अधिक आहे. या अनुषंगानं महाराष्ट्र एकीकरण समितीची आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे, काय रणनीती असणार आहे? जय जिजाऊ, जय श्रीराम. आता आपण रणनीतीबद्दल जो प्रश्न विचारलेला आहे की बेळगाव मतदारसंघ हा सीमाभागाचा आत्मा आहे आणि ह्या आत्म्याला जागृत करणं यावेळेला इथल्या मतदारांनी निश्चित केलेलं आहे. त्यामुळं जर तुम्ही प्रश्न विचारला की तीन भाषेमध्ये हा मतदारसंघ विखरलेला आहे, परंतु आज इथल्या सर्व भाषिकांची इच्छा आहे की जो काय स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनच्या माध्यमातून जो काय अन्याय ह्या उत्तर मतदारसंघावर झालेला आहे आणि अन्यायानं हा भाग इथं महाराष्ट्रामध्ये डांबण्यात आलेला आहे, त्याचा कुठंतर निषेध नोंदवण्यासाठी सर्व भाषिक एकत्र येऊन या अहवालाला आव्हान देत आहेत आणि इथून ह्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल अशी आशा सगळ्यांच्या मनामध्ये आहे. येळुकर फॅमिलीनं, येळुकर कुटुंबियानं सीमा प्रश्नासाठी बराच त्याग केलेला आहे आणि बरीच वर्ष या कार्यात या सीमा लढ्याच्या प्रश्नात सक्रिय सहभाग दर्शवलेला आहे. या सर्व चळवळीचा आणि या लढ्याचा जो भाग म्हणून आहे येळुकर फॅमिलीनं केलेलं सहकार्य म्हणा किंवा केलेलं कार्य म्हणा, याची परतफेड मतदार करतील का? माझे वडील कैलासवर्षीय किसनराव येळुकर त्यांनी जो बेळगावमध्ये पहिला सत्याग्रह झाला सीमाप्रश्नाचा 9 मार्च 1956 साली, ज्या दिवशी स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनच्या अहवालानुसार हे बेळगाव शहर कर्नाटकामध्ये डांबण्यात आलं, त्यावेळेला जी पहिली तुकडी निघाली ती चवाडगिरीतनं निघाली आणि त्या पहिल्या तुकडीच्या सत्याग्रहाचं नेतृत्व जयवंतराव टिळक यांनी केलं होतं आणि त्यावेळेला माझे वडील हे 10वीची परीक्षा देत होते आणि परीक्षा देत असताना त्यांनी ह्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडायचं ठरवलं आणि पहिल्या तुकडीमध्ये ते 10वीची परीक्षा देत असताना सहभागी झाले आणि त्यांनी आपला 10वीचा पेपर जो आहे तो जेलामधून दिला होता, ते तिथून ते उत्तीर्ण झालेले आहे. असे सीमाप्रश्नासाठी आमच्या कुटुंबानं पुष्कळशी योगदान दिलेलं आहे आणि त्याचंच फळ म्हणून ज्यावेळेला मी 2001 साली चवाडगल्लीतून महानगरपालिकेची निवडणूक लढवली तेव्हा त्यासाठी चवाडगल्लीच्या सर्व नागरिकांनी मतदारांनी मला पाठिंबा दिला आणि मी या निवडणुकीमध्ये निवडून आलो. निवडून आल्यानंतर ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये विजय मोरे हे महापौर झाले त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेमध्ये हा बेळगावसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रामध्ये विलीन व्हावा म्हणून ठराव पास केलेला आहे आणि त्या ठरावचं अनुमोदन म्हणून मी दिलं होतं आणि त्याच अनुषंगानं तो ठराव तुम्ही का मांडला म्हणून कर्नाटक सरकारनं त्यावेळेला महानगरपालिका बरखास्त केली, आणि त्याचबरोबर जे सीमा चळवळीचं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमच्या कुटुंबानं, येळुकर फॅमिलीनं, चवाड गलीनं आणि बेळगाव शहरानं सर्व लढ्यांमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्याच लढ्याचा भाग म्हणून ही निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सीमा चळवळीला बळ मिळणार आहे असं मतदारांनी आपला निर्धार केलेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागं अनेक वर्ष सर्व धर्मीय लोक नेहमी पाठिंबा देतात आणि पाठबळ देतात. या निवडणुकीत इतर धर्मियांची किंवा सर्व धर्मियांची मतं समितीच्या उमेदवाराला म्हणून आपल्याला मिळतील का? वास्तविक पाहिलं तर सर्व धर्मियांनी ह्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, परंतु मध्यंतरीचा जो काळ आला, राष्ट्रपक्षांचा काळ आला आणि त्या राष्ट्रपक्षांच्या काळामध्ये त्या राष्ट्रपक्षाकडे काही आपले इतर भाषिक आकर्षित झाले, परंतु ह्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये इतर भाषिकांना समजलेलं आहे की बेळगावचा विकास, बेळगावचा विश्वास आणि बेळगावमध्ये एकरूप राहायचं असेल तर महाराष्ट्र एकीकरण समिती हा एकमेव त्याला उपवाद आहे आणि त्यासाठी इतर भाषिकांनी ह्यावेळेला पण बांधलेलं आहे, काय जरी झालं तरी चालेल परंतु ह्यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली आपण सगळे एकत्र येऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 4 मतदारसंघातून 4 उमेदवारांना बहुमताने विधानसभेत पाठवू असा जनतेचा कौल आहे. तर हे होते ॲडव्होकेट अमर येळुकर, बेळगाव उत्तर मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार. त्यांनी आपल्या या गिदगुजामध्ये सांगितलेलं आहे की बेळगावचा विकास जो प्रामुख्याने आपल्या प्राधान्यक्रम राहणार आहे त्यामध्ये फाउंड्रीचा विषय असो किंवा ट्रक बॉडी बिल्डिंगचा किंवा IT पार्कचा, तसेच बेळगावातील नागरी सुविधा उपलब्ध करणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि येळुकर फॅमिलीनं जो सीमा लढ्यासाठी त्याग केला, जी काही मेहनत घेतली, त्या मेहनतीचं फळ या निवडणुकीत मतदार देतील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने जे 4 मतदारसंघामध्ये
उमेदवार उभे केलेले आहेत, त्या चारही मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार विजयी होतील अशी खात्री बाळगली आणि आशा व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन निलेश मोरेसह नेक्स्ट मराठी बेळगाव.